आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवे सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात गणेश उत्सवाविषयी विशेष आकर्षण आहे. म्हणूनच या सणाची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असतात. गणपती बाप्पा आलेली सर्व संकटे दूर करून सुख समृद्धी द्यावी हीच भाविकांची मनोभावे इच्छा असते. घरोघरी गणपतीची सुंदर अशी सजावट करण्यात भक्त मंडळी दंग असतात. वाई तालुक्यातील अशीच एक गणपती सजावट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अनेक गावांमधील भक्त मंडळी ही सजावट पाहण्यासाठी जाताना दिसत आहेत. ही सजावट म्हणजे जागतिक विजेते पैलवान विलासदादा देशमुख यांची सजावट. ही सजावट आपणास खूपच वेगळा संदेश देऊन जात आहे. पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पैलवान विलासदादा देशमुख यांच्या सौभाग्यवती विद्याताई विलास देशमुख आणि चिरंजीव पैलवान रणवीर उर्फ राणा विलास देशमुख यांनी साकारलेली गणपती बाप्पांची सजावट. या सजावटीत प्रमुख आकर्षण असलेले महाराष्ट्राची लोकधारा येथील तीन फड आपण पाहू शकतो. तर चला तर मग पाहूया. महाराष्ट्रात परंपरागत पूर्वपार चालत आलेल्या प्रत्येक गावातील ग्रामदैवतेच्या यात्रा जत्रा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या यात्रा जत्रेतील शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे व गावकरी यांचे प्रमुख जिवाळ्याचे तीन फड आज ओस पडू लागले आहेत. पहिला फड कुस्त्यांचा, दुसरा फड तमाशाचा व तिसरा फड बैलगाडी शर्यतीचा. आज संबंध महाराष्ट्रभर शेतकरी वर्गाकडून व क्रीडा क्षेत्राकडून चालू असलेल्या कुस्ती मैदानासाठी व बैलगाडी शर्यती संदर्भातील भूमिकेसाठी सर्व स्तरातून आवाज उठत आहे. आणि हाच तुमचा आमचा सर्वांचा जिवाळ्याचा विषय पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पैलवान विलासदादा देशमुख यांनी त्यांच्या घरातील गणरायासमोर आपल्या प्रलोभनीय सुसज्ज आणि सुंदर देह खाव्यातून प्रकट केलेला आहे. त्या बाबतीतली थोडीशी माहिती. पहिला फड कुस्त्यांचा. आज कुस्ती क्षेत्रावर फार मोठी उपासमारीची वेळ आलेली आहे. गेल्या 2 वर्षाच्या कालावधीत कोरोनात एकही मैदान सुरू नाही, एकही गावची यात्रा नाही व राज्यातील महाराष्ट्र केसरीच्या नामांकित स्पर्धा बंद असल्याने 25% पैलवान लग्न करून आपापल्या संसारात रममान झालेत. दुसरे 25% पैलवान परिस्थिती अभावी घरची आर्थिक परिस्थिती पाहून कुस्ती क्षेत्राला रामराम करून रोजंदारी व मोलमजुरी करून आपल्या पोटाची भूक भागवत आहेत. आणि उरलेल्या 50% पैलवानांतून आपण उद्याचा ऑलिम्पिकवीर कुस्ती क्षेत्रातून या महाराष्ट्राच्या मातीतून घडावा याची स्वप्न पाहत आहोत. एक निंदनीय बाब सांगायची झाली तर DYSP पैलवान राहुल आवारे सारखा कीर्तिवंत खेळाडू आणि DYSP पैलवान नरसिंग यादव यांच्यासारखा प्रतिभावंत खेळाडू ज्यांच्याकडून आपण कुस्ती क्षेत्रातील एक खाशाबा जाधवांचा वारसदार म्हणून पाहत होतो आणि ऑलिम्पिक पदक मिळवण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते कुस्ती क्षेत्रातील राजकारणाचे बळी पडले. या खेळाडूंविषयी चांगली धोरणे राबवली पाहिजेत. आज कलाक्षेत्रात पद्मश्री स्वर्गीय लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वायकर, राष्ट्रपती पदक विजेती स्वर्गीय विठाबाई बहुमांग यांच्यानंतरची लोककला त्यांच्या परिस्थितीनुसार जपणाऱ्या मंगला बनसोडे, संध्या माने, मालती इनामदार, अमन तांबे असे सामान्य तमासगीर यांच्यानंतर आजचा काळ फार दयनीय अवस्थेत आहे. या लोककलावंतांना खायला पोटभर अन्न नाही किंवा राहायला घर नाही अशी स्थिती त्यांची होऊन बसली आहे. यावर काहीतरी कृती करून, यावर काहीतरी ठोस भूमिका घेऊन राज्य सरकारने या जातीने लक्ष घालून एक सर्वसामान्य शेतकऱ्यांची होणारी दुरवस्था जाणून निर्णायक भूमिका घेतली पाहिजे. नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील कामकरी, कष्टकरी, शेतकरी, लोककलावंत यांची स्थिती दयनीय होईल आणि ही कला महाराष्ट्रातून नामशेष होईल. सेवागिरी महाराज प्रसन्न बैलगाडी शर्यतीचे हिंदकेसरी मैदान मौजे पुसेगाव जिल्हा सातारा. फायनलचा फेरा चाकोरी क्रमांक 1 वर धावते पैलवान राणा विलास देशमुख पैलवान ग्रुप YDSP ग्रुप यांचा पब्लिक किंग सरपंच आणि त्याच्या जोडीला धावतोय महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ता गायकवाड वडकी यांचा हरण्या.
गाडीचा ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर शिरसवडी. चाकोरी क्रमांक 2 कैलासवासी पैलवान श्यामराव अप्पा वाघमोडे माळशिरस यांचा चिक्क्या व सयाजी नाना बाबर गारडी यांचा सुंदर. गाडीचा ड्रायव्हर चिवळा ड्रायव्हर माळशिरस. चाकोरी क्रमांक 3 गौतम भैया काकडे निंबूत यांचा डमरू आणि आनंदा पैलवान रेटरे बुद्रुक यांचा शाहीर. गाडीचा ड्रायव्हर संभाजी ड्रायव्हर काले. चाकोरी क्रमांक 4 अप्पा पैलवान कुमटे यांचा राजा आणि विजय मेडिकल पुसेगाव यांचा सरजा. गाडीचा ड्रायव्हर विपुल ड्रायव्हर रहमतपूर. चाकोरी क्रमांक 5 नितीन आबा शेवाळे हडपसर व धनाजी तात्या शिंदेसाई दापूर यांचा वशा व पैलवान सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सुंदर. गाडीचा ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती. राहिलेली गाडी वाहन लवकरात लवकर गाड्या जुंपून मैदानात घेऊन या. बापू जाधव पुसेगाव श्री शेड भोईर मोठा गाव यांचा तेजा आणि राजू शेडगिरी गोसावी सातारा गुड्डी रतन म्हात्रे डोंबिवली यांचा थैमान. गाडीचा ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बूथ. या मैदानात खास आकर्षण ठरलेले मैदानात ट्रकमधून बैल घेऊन आलेले बॅटरी आणि किसना बैलांचे मालक स्वर्गीय जी पी पाटील भाऊ ओगलेवाडी यांच्या गाडीचं हार्दिक स्वागत. मैदानचा फायनलचा फेरा सुटतोय. अतिशय चुरशीची लढत. प्रेक्षकांनी लक्ष द्यायचंय. गाड्या सुटल्या सुंदर गाड्या धावत्या आहेत. अतिशय चुरशीची लढत. बारीक ड्रायव्हर चिवळा ड्रायव्हर संभा ड्रायव्हर विपुल ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर की विठ्ठल ड्रायव्हर कोण होणार 2021 पुसेगाव मैदानातील हिंद केसरी किताबाचा मानकरी. आणि गाड्या सुटल्या सगळ्याच्या सगळ्या गाड्या अतिशय प्रेक्षणीय पळत आहेत. बारीक ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर आणि निकाल. आजच्या मैदानचा 2021 हिंद केसरी किताबाचा मानकरी जय म्हसोबा प्रसन्न पैलवान राणा विलास देशमुख पैलवान ग्रुप वाई यांचा सरपंच व महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ता गायकवाड वडकी यांचा हरण्या. ह्या गाडीचं आजच्या मैदानात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आणि हिंद केसरी किताबाला गवसणे घातली. गाडी मालक गाडी चालक आणि गाडी चाहत्यांचं हार्दिक अभिनंदन.